वर्तुळापासून बनवलेली डिझाईन भाग तीन क्रिएटिंग डिझाईन्स युझिंग सर्कल्स पार्ट थ्री आज आपण शिकूया की वर्तुळाच्या सहाय्याने सुंदर सुंदर डिझाईन कशा बनवू शकतो डिझाईन बनवण्यासाठी पूर्ण वर्तुळ आणि अर्धवर्तुळाचा उपयोग केला जातो काही डिझाईन बनवण्यासाठी माप घेणं हे गरजेचं असतं काल माझ्या आईने रांगोळी काढली होती हो काल माझ्या आईने देखील रांगोळी काढली होती कदाचित एखादा सण आहे होऊ शकत पण तुला माहितीये का रांगोळी काढायला मी माझ्या आईला मदत केली तुला रांगोळी काढता येते का नव्हती येत पण काल आईने मला रांगोळीचा बेस बनवण्यासाठी मदत केली आणि जर वर्तुळ बनवता आलं तर आपण रांगोळीचा बेस बनवू शकतो जर वर्तुळ बनवता आलं तर आपण रांगोळीचा बेस बनवू शकतो हो वर्तुळ बनवता आलं तर बऱ्याच डिझाईन बनवता येतात कशा तुम्हाला वर्तुळापासून डिझाईन बनवून दाखव चल शाळेत पोचल्यावर बनवून दाखवते आता दाखव वर्तुळापासून डिझाईन बनवून हो ठीक आहे हे बघ वर्तुळापासून एक फुल बनवून दाखवते वर्तुळापासून फुल हो हे बघ कंपासच्या सहाय्याने एक गोल बनवूया हा झाला फुलाच्या मधला हिस्सा त्यानंतर त्या वर्तुळाच्या काठावरील असलेल्या कोणत्याही एका बिंदूला केंद्र मानून असच एक वर्तुळ बनवूया अशा प्रकारे बरीच वर्तुळ बनवून बरीच पान बनवू शकतो बघ केवळ वर वर्तुळ बनवून एक फूल तयार झालं वा वर्तुळापासून एक फूल तयार झालं अशा प्रकारे तर बऱ्याच डिझाईन्स बनवू शकतो नर्तु नर्तु बग, आता मी प्रयत्न करते ठीक आहे प्रयत्न कर हे बघ एक वर्तुळ बनवूया आता वर्तुळाच्या काठावरील कोणत्याही बिंदूपासून वर्तुळाच्या आत एक वर्तुळ काढूया वर्तु वर्तु आता या वर्तुळाच्या भेटत असलेल्या मुख्य वर्तुळाच्या काठावरील बिंदूंपासून एक एक वर्तुळ बनवूया जोपर्यंत डिझाईन पूर्ण होत नाही तोपर्यंत कर अरे वा हे तर खूपच सुंदर डिझाईन तयार झालंय तुझ्या या डिझाईनला पाहून मला पण डिझाईनची एक आयडिया आली आहे मग कसला विचार करतेस वर्तुळ काढ नाही हे, का? ना हे डिझाईन तेव्हाच बनेल जेव्हा माप घेऊन बनवलं जाईल बरं पुढे सांग म्हणजे कळेल की ह्यासाठी मापून घेण्याची गरज आहे की नाही आता आपण तीन सेंटीमीटर त्रिज्येचे दोन वर्तुळ बनवूया म्हणजेच या मोठ्या वर्तुळाच्या मापाच्या अर्ध्या मापाची वर्तुळ बनवूया अशा प्रकारे आता तर एका मोठ्या चेहऱ्यावर दोन डोळे तयार झाले थोडं अजून थांब आता या लहान वर्तुळाचा वरचा भाग काढून टाकूया आणि दुसऱ्या वर्तुळाचा खालचा भाग काढून टाकूया आता झालं हे डिझाईन पूर्ण वा हे तर खूपच सुंदर दिसतंय वर्तुळापासून डिझाईन बनवायला खूप मजा येते हो चल आता या बाकीच्या लोकांना आज आपण शिकलो वर्तुळाच्या सहाय्याने सुंदर सुंदर डिझाईन बनवू शकतो डिझाईन बनवण्यासाठी पूर्ण वर्तुळ आणि अर्धवर्तुळाचा उपयोग केला जातो काही डिझाईन बनवण्यासाठी माप घेणं गरजेचं असतं